बागलमधील निसर्गसंपन्न पाझर तलाव परिसरात तयार करण्यात आलेल्या कृत्रिम धबधबा, बोटिंग, म्युझिक फाउंटन, व्हाईस फाउंटन हा अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. असे उपक्रम बारामतीसह अनेक ठिकाणी विकसित करण्यात येतील अशा शब्दात या उपक्रमाचे कौतुक करून या आल्हाददायक परिसराला भेट देण्यासाठी अधिकाधिक पर्यटक आकर्षित होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. कागल नगर परिषदेच्या वतीने पाझर तलाव या ठिकाणी बांधण्यात आलेला पादचारी मार्ग, संगीतकारांच्या कृत्रिम धबधबा व बोटिंग क्लबचे, तसेच महात्मा फुले मार्केट येथील मटन, चिकन व फिश व्हेजिटेबल मार्केटच्या नवीन इमारतीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल एडगे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, राधानगरी कागल विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगले, तहसीलदार अमरदीप वाकडे, नगरपालिका प्रशासन अधिकारी नागेंद्र मुटकेकर, मुख्याधिकारी तथा प्रशासक अजय पाटणकर, क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.